नमस्कार मंडळी, मी समीर, मी सुश्रुत, आनंदवाणी सरकारी शाळेमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या आहारामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ खात असतो। आपल्या रोजच्या जेवणात अनेक पदार्थांचा समावेश असतो। सांग बरं सुश्रुत, कुठले पदार्थ खातो आपण आहारात? चपाती, भाजी, भात आणि वरण। बरोबर, आपल्या सगळ्यांच्या आहारात जनरली हे चार पाच पदार्थ असतात, पण आपल्या सगळ्यात जास्त न्यूट्रिशन कशातून मिळतात माहिती आहे? सांग बरं सुश्रुत। भाजीतून। बरोबर, कारण आपण तर वेगळ्या वेगळ्या भाज्या खातो, पण आपण चपाती, भात, वरण हे नेहमीच खातो। बरोबर, त्यात जाती धान्यापासून बनवलेलं खातो, पण भाजी ही मात्र रोज आपली वेगवेगळी असते। आपण अशाच या भाज्यांची आज माहिती घेणार आहोत, आणि या स्पेशल भाज्यात बरं म्हणजे या बाजारात किंवा मंडईत सहसा मिळत नाही, ह्या मिळतात या मोकळ्या रानात। आणि या पावसाळ्यांमध्ये या भाज्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन आपल्या या सगळ्या जमिनीमध्ये आपल्या सगळ्या या शिवारात होत असतं। आज आपण रानभाज्यांची माहिती घेणार आहोत। पप्पा, रानभाजी म्हणजे? रानभाजी म्हणजे ज्या भाज्याची शेती केली जात नाही व ज्या भाज्या शिवारात अगदी मुबलकपणे उपलब्ध होतात त्या भाज्या। बायोडायव्हर्सिटी ही आपल्या मानवाच्या जीवनात खूप महत्त्वाची आहे। मानवाचं अन्न, वस्त्र, निवारा ह्याच बायोडायव्हर्सिटीतनं म्हणजे जैवविविधतेतनं येतो। अशाच पावसाळ्यात ह्या भरपूर खूप प्रकारच्या भाज्याही आपल्या या बायोडायव्हर्सिटीतून मिळतात। आपल्या आहारात जनरली 15 ते 25 एवढ्या भाज्याच आपल्या आहारात असतात। त्यापैकी टोमॅटो, बटाटा, मिरची, फ्लॉवर, कोबी या तर विदेशी भाज्या आहेत, ह्या तर खूप उशिरा आपल्या आहारामध्ये आल्या, पण आपले पूर्वज जवळजवळ 50 ते 60 भाज्या खायचे वर्षभरात। आणि या भाज्या कुठून यायच्या माहिती आहे? या शिवारातनं। तर आता पावसाळा आहे, आणि पावसाळ्यामध्ये आपण रानभाजी हा शब्द नेहमी ऐकतो। अशाच रानभाज्यांची आपण आता ह्या आपल्या आनंदमय निसर्ग शाळेमध्ये ही सिरीज करतो आहे। रानभाज्या ह्या अगदी शेतातल्या मोकळ्या जागेवरती, बांधांवरती, ओसाळ मारांवरती मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात। त्यांना आपण ढोबळमानाने तण म्हणतो, पण ह्या तणांमधलेच औषधी गुणधर्म ओळखून आणि त्यातले जीवनसत्व ओळखून मानवानी यांचा आपल्या आहारात आणि औषधोपचारात समावेश केला। आणि ह्यातल्याच काही भाज्या या खूप पूर्वीपासून अगदी आत्तापर्यंत मानवाच्या आहारामध्ये या पावसाळ्याच्या सीझनमध्ये अगदी सामील झाल्या। रानभाज्यांची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे त्यांची शेती केली जात नाही, तर ह्या आपोआप उगवतात। त्यामुळे यांना कुठली खतं, कीटकनाशकं किंवा कुठल्याही प्रकारचे जनुकीय बदल या भाज्यांमध्ये झालेले नाही आहेत। ह्या अगदी पूर्वापार काळापासून जशा आहेत तशाच आजही त्या उगवत आहेत, त्यामुळे त्यातले न्यूट्रियंट्स, त्यातल्या ज्या मुख्य घटक आहेत ते आजही त्यामध्ये शाबूत आहेत। त्याचबरोबर इतर तणांशी स्पर्धा करून या उगवत असल्यामुळे त्या मुळातच मजबूत असतात, त्यांची शक्ती असते, त्यामध्ये जास्तीत जास्त स्ट्रेंथ आपल्याला मिळते। त्यामुळे ह्या रानभाज्या अगदी विषमुक्त आणि चांगल्या प्रतीच्या आपल्याला खायला मिळतात। त्यामध्ये जीवनसत्व आणि खनिज खूप मोठ्या प्रमाणात असतात, आणि सगळ्यात मोठा त्यामध्ये पदार्थ असतो तो म्हणजे फायबर्स। हे फायबर्स आपल्या पोटाच्या आरोग्याकरता खूप जास्त महत्त्वाचे असतात। तसेच जीवनसत्व, त्यातले खनिज किंवा मिनरल्स ही आपल्या आतड्यांमध्ये शोषली जातात, पण फायबर्स जे आहेत ते चौथा होतो आणि चौथा हा पूर्ण आपली पचनसंस्था साफ करत आपल्या मलावाटे बाहेर पडतो, त्यामुळे आपलं पोट या पावसाळ्याच्या वातावरणातही अगदी छान राहतं। आजची आपली रानभाजी आहे टाकळा। आपण रानभाज्या हे नेहमी बघत नाही, मग ते ओळखायच्या कशा आणि एवढ्या सगळ्या तणांमधनं त्यांना बाजूला कसं काढायचं? तर ही टाकळा रानभाजी ओळखायला अगदी सोपी असते। त्याचं शास्त्रीय नाव कॅशिया टोरा, याला स्थानिक भाषेत तरोटा किंवा तरवटा असंही म्हणतात, तर संस्कृत नाव चक्रमर्द किंवा प्रपुन्नाट असंही आहे। आपल्याही शेतामध्ये आपण नैसर्गिक शेती करत असल्यामुळे हे रानभाज्या खूप प्रमाणात उपलब्ध आहेत। त्यातलीच आता ही टाकळा आपल्या शेतामध्ये आपण बघूयात ती कशी दिसते ती। चला आपण आपल्या आता शेतात जाऊयात ही आपली रानभाजी काढायला। चला, मित्रांनो, हा आहे तरवटा।
किंवा टाकळा. रस्त्याच्या कडेला ही भाजी अगदी आपल्याला भरपूर प्रमाणात उगवलेली दिसते. त्याचं सगळ्यात मोठी खूण म्हणजे या त्याच्या पानांच्या 3 जोड्या. अशी ही लंबगोलाकार आणि मोठी पानं त्या टाकळ्याला असतात. पानांच्या 3 जोड्या ह्या फांदीला असतात. ही वरची सर्व जोडी सगळ्यात मोठी आणि खालची जोडी सगळ्यात लहान. आणि अशी ही लंबगोलाकार किंवा आयताकृती ही पानं ह्या टाकळ्याची असतात. याला ही अशी छान नाजूक अशी पिवळी फुलं लागतात. आणि काही दिवसांनंतर ह्याला हळूहळू फुलांमधनं ज्या शेंगा लागायला सुरुवात झालेली आहे. आता या शेंगा अजून लहान आहेत, पण ह्या जवळजवळ 15 सेंटीमीटरपर्यंत मोठ्या होतात. आणि ह्याची गंमत काय माहिती आहे, त्याच्या बियांना आपण भाजून त्याची पावडर केली की अगदी कॉफीसारखी लागते. तर अशी ही टाकळ्याची भाजी, ह्याची आपण आता कोवळी कोवळी पानं खुडून आपल्या घरात आपण भाजी करता येणार आहोत. चला आपण त्या टाकळ्याची आता पानं खुडूया. ही जी कोवळी पानं आहेत ती आपण आता खुडून घ्यायची. खूप हळूहळू कोवळी कोवळी पानं काय भाजी कोवळी. मित्रांनो, ही भाजी आता आपण आपल्या आनंदमळ्याच्या आपल्या पारंपरिक किचनमध्ये आणली आहे. आणि आता आपण हिची अशी कोवळी कोवळी पानं काढून घेतो आहे. तर ही भाजी आपण स्वच्छ धुवून घेतो आहे. या भाजीला बारीक चिरून घेतो. तोपर्यंत आपण या चुलीवरती पाणी आता उकळायला ठेवलेलं आहे आणि या पाण्यात आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. पण आता ही भाजी इथे शिजवून घेणार आहोत. मित्रांनो, आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे या भाजीचे खूप फायदे आहेत. ही भाजी उष्ण असल्याने थंडीतील वाफ, कफ व वात दोषांसाठी ही भाजी उपयुक्त आहे. तसेच त्वचाविकारांवरती ही भाजी खूप उपयुक्त आहे. थंडीमध्ये आपलं पोट साफ न होणे किंवा लहान मुलांना पोट कडक होणे ह्याच्यामध्येही या भाजीचा वापर केला जातो. या भाजीमध्ये क्रायझोजेनिक आम्ल असतं आणि त्यामुळे ही त्वचाविकारांवरती ह्या भाजीच्या बिया आणि पानं ही सुद्धा खूप उपयोगी असतात. अशी ही बहुगुणी टाकळ्याची भाजी. आता आपण ही भाजी आधी शिजवून घेऊयात. जोपर्यंत ही भाजी तयार शिजतीये, आता जोपर्यंत ही भाजी शिजतीये तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. कांदा, मिरची आणि लसणाच्या 1-4 पाकळ्या आपण आता आणि लसणाच्या 3-4 पाकळ्या आपण आता ठेचून घेणार आहोत. ही आपली आता फोडणीची तयारी झाली. तर ही भाजी शिजली आहे, तर ही आपण मिथळून एका भांड्यात काढून घेऊयात. मित्रांनो, ही रानभाजी करताना आपण भांडी ही सगळी पारंपरिक वापरतो आहे. आपण ही तिथं पितळेच्या पातेल्यामध्ये शिजवतो आहे आणि नंतर आपण तिथं लोखंडी कढईमध्ये ही भाजी करणार आहोत. त्यामुळे ह्याचे जे गुण आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे त्यामध्ये टिकून राहतात. आपण त्या चुलीवरती हे लोखंडी पॅन ठेवलं आहे आणि त्यामध्ये आता जिरी आणि कांदा आपण आता परतून घेतो आहे.
लसूण, हा लसूण आणि मिरची हे सुद्धा आपण टाकून घेऊन त्याला परतून घेतोय. कांदा थोडा गुलाबीसर झाला, तर हा कांदा परतून लाल झाला आहे. आता आपण ही शिजून घेतलेली भाजी यात घालणार आहोत. ही भाजी छानशी आता याच्यामध्ये पूर्ण परतून घेतो आहे सगळं. आपण त्याच्या शेवटी आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि ह्यात आपण थोडीशी मुगाची डाळ पण टाकणार आहोत. हा सगळ्यात शेवटी आपण हा थोडंसं दाण्याचं कूट पण टाकतो आहे त्यामध्ये, त्यामुळे भाजी ही चवीला अजून छान लागेल. आपली गरमागरम भाजीदा तयार झाली आणि ती आपण आता आपल्या भांड्यात काढून घेतोय. तर मित्रांनो, आपली ही भाजी आता तयार झाली आणि आता वेळ आहे त्या भाजीची चव घ्यायची. बघ बर तुझ्या नुसती खावणी कशी लागते ते. कशी वाटते बर चवीची? ही मिरची सारखी वाटते पण थोडीशी वेगळी चव आहे. थोडीशी वेगळी चव आहे बरोबर. आता आपण ही भाजी खातोय आपल्या स्पेशल या काळ्या गव्हाच्या चपाती बरोबर. आपण मागे या काळ्या गव्हाबद्दलही व्हिडिओ बनवलाय. या काळ्या गव्हामधले अँटी ऑक्सिडंट्स आणि या भाजीमधले गुणकारी तत्व हे या पावसाळ्यात नक्कीच आपल्याला इम्युनिटी चांगली प्रदान करतील. तर मित्रांनो, कसा वाटला आमचा आजचा हा व्हिडिओ? अशात रानभाज्यांचा व्हिडिओ घेऊन आपण आता इथून पुढे रानभाज्यांची एक सिरीजच करतोय. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसंच आमच्या आनंदमाळा नॅचरल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपण आनंदमाळ्यात रानभाजी महोत्सवही अरेंज करतोय, त्याच्याही आपल्याला लवकर नोटिफिकेशन मिळते. नमस्कार.